नमस्कार, मी मानसी। न्यूज अनकट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। विधानसभेला पश्चिम महाराष्ट्रातील 50 जागा जिंकण्याचं शरद पवारांचं लक्ष, विधानसभा निवडणुकीसाठी आखली रणनीती। ज्यांना मते दिली ते कुठे गेले आता, मंत्री उदय सामंतांचा सवाल। रत्नागिरीत वक्फ मंडळ कार्यालयाचे उद्घाटन। वाढत्या गुन्हेगारीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे पुण्यात आंदोलन। आणि अमरावतीच्या मातोश्री दुर्गोत्सव मंडळाचा दक्षिणेश्वर महाकाली मंदिराचा देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। राष्ट्रवादीचा पारंपरिक गड मानला जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रावर शरद पवारांनी लक्ष केंद्रित केलंय। 2019 विधानसभेत या भागातील 67 विधानसभा मतदारसंघांपैकी काँग्रेस राष्ट्रवादीने 37 जागा जिंकल्या होत्या। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील 12 जागांपैकी 8 जागा महाविकास आघाडीने जिंकल्यात। त्यामुळे येत्या विधानसभेला पश्चिम महाराष्ट्रातील 67 किमान 50 जागा जिंकण्याचं लक्ष शरद पवारांनी ठेवलंय। आता त्यात किती यश मिळतं हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आणि देशाचे संविधान बदलले जाणार आहे याबद्दल ज्यांनी तुमच्या मनात विष पेरलंय आणि त्यामुळेच तुम्ही ज्यांना मते दिलीत ते उद्धव सेना आणि काँग्रेसचे लोक आज कोठे आहेत, असा प्रश्न उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केलाय। वक्फ मंडळाच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग कार्यालयाचे उद्घाटन सामाजिक न्याय भवन येथे मंत्री सामंत यांच्या हस्ते झालं। विरोधकांवर कडाडून टीका करताना सामंत म्हणाले, ज्यांना तुम्ही मते दिलीत त्यांचा एकही पदाधिकारी कार्यकर्ता वक्फ मंडळ कार्यालयाचे उद्घाटन होताना फिरकला सुद्धा नाही, असं उदय सामंत म्हणालेत। हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेशानंतर इंदापूरमध्ये तिसरी आघाडी होण्याची शक्यता आहे। शरद पवार गटातून इंदापूरसाठी इच्छुक असणारे जिल्हा बँकेचे अप्पासाहेब जगदाळे आणि सोनाईचे संचालक प्रवीण माने यांनी पत्रकार परिषद घेत 11 ऑक्टोबरला आपण बाजार समितीच्या आवारात मेळावा घेणार असल्याचं जाहीर केलंय। या मेळाव्यात जगदाळे आणि माने गट जनतेच्या दरबारात चेंडू टाकून तिसरी आघाडी तयार करीत अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे संकेत मिळत आहेत। हा विषय जनतेचा आहे हे मान्य करावं लागेल। जनता एक मिनिट आहे का अहो का, त्यांनी उमेदवारी जाहीर केले, उमेदवारी किती कॅन्सल झालेत तुम्ही इतिहास बघा महाग जाऊन। करावीच लागेल नाहीतर बुद्रेक होईल इंदापूर तालुक्यामध्ये। उमेदवार कोण बघणार नाही, हा उद्रेक इंदापूरमध्ये होणार नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। ह्याचे परिणाम महाराष्ट्रात भोगावे लागतील अशी परिस्थिती निर्माण होईल। आणि मी बोलतो म्हणजे काय हे बोलत नाही, माझा कुणावरती रोष नाही, माझ्यावर झाला अन्याय मान्य करतो, माझं मन रडतंय माझं। 25 वर्ष या लोकांची सेवा प्रामाणिकपणे केली, डोळ्याला नाही पाणी येणार पण मन माझं रडतंय। शब्दाला पक्का असलं पाहिजे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची बैठक जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली। अधिकाऱ्यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची प्रशिक्षणे, उमेदवारीची पात्रता अपात्रता, नामांकन, गुन्हेगारी सूचना, नामांकन सुरक्षा, मतदान केंद्र तपासणी, अतिसंवेदनशील मतदान केंद्र निश्चित करणे, मतमोजणी केंद्राचे नियोजन, मतदान केंद्रनिहाय आराखडा आदी विषयावर सविस्तर माहिती विधानसभा निहाय संगणकीय सादरीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे। वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अँड कट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठमुलुक महाराष्ट्र, या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून
मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवनतरंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवनतरंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पुणे परिसरात गेल्या काही दिवसात महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस आल्यात. महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेबाबत राज्यातील सरकार टोकाचे उदासीन असून एकीकडे महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात प्रत्येक गावात महिलांवर अत्याचाराच्या घटना समोर येतात. याच अनुषंगाने आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने पुण्यातील अलका चौकात आंदोलन करण्यात आले. सरकार निष्क्रिय असून जोपर्यंत पीडित मुलींना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिलाय. जवळपास एक आठवडा झालेला आहे ही दुर्दैवी प्रचंड मनाला वेदना देणारी घटना जी बापदेव घाटात झाली, प्रचंड अस्वस्थता करणारी, आणि मी तिथली लोकप्रतिनिधी आहे. त्याच्यामुळे मला इतका असं वाटतंय की असं कसं आपल्या भागात झालं. मागच्या आठवड्यात पुण्यात पण तशी घटना झाली, बापदेव घाटात झाली. हे थांबतच नाहीये आणि याला जबाबदार कोण आहे तर या सरकारचं निष्क्रिय काम आहे. आणि जोपर्यंत बापदेव घाटातल्या मुलीला न्याय मिळत नाही आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि त्यातून आज आणखीन एक बातमी आली की ज्या पोलीस स्टेशन मध्ये पोलीस असतात त्यालाच अटॅक केला अशी बातमी आज वर्तमानपत्रात आली. आणि योगायोग बघा, ज्या मिर्झापूर टीव्ही सिरियल मध्ये असतात त्याच्या पण मुन्नाच नाव आणि यांचं पण मुन्नाच नाव. काही जर पुण्याचं क्राईम बघितलं तर सरासरी रोजच्या 38 बलात्काराच्या रेप केसेस असतात पुण्यामध्ये. पुण्यामधली लॉ अँड ऑर्डर आणि राज्यातली लॉ ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे. वर्दीची भीतीच राहिली नाही. मला पुण्याच्या पोलीस आणि महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे. फार कष्ट करून आमची मुलं ती परीक्षा देऊन इमानदारीने पास होऊन मेरिटवर पास होतात. त्यामुळे पोलीस आपले चांगलेच आहेत. प्रॉब्लेम पोलिसांमध्ये नाहीये, प्रॉब्लेम मंत्रालयात आहे. कारण का मंत्रालय नीट चालत नाही. सगळ्यांना वाटतं की मंत्रालयातून काही कॉम्प्रोमाइज होतात म्हणून आज वर्दीची भीतीच लोकांना राहिलेली नाही. म्हणून आज महिलांवरचे आणि नागरिकांवरचे जे अडचणी आहेत त्या वाढलेल्या आपल्याला संपूर्ण राज्यात दिसत आहेत. जेजुरीतील नाट्यगृहाची इमारत शासकीय असून हे उद्घाटन शासनाच्या वतीने घेतलं जावं. इमारत अपूर्ण असताना उद्घाटन करू नये अशी मागणी करत तसेच नाट्यगृहाच्या खुर्च्यांवर लावण्यात आलेल्या खंडोबाच्या पगडी प्रतिमेवर आक्षेप घेत भाजप कार्यकर्त्यांनी शरद पवारांना काळे झेंडे दाखवण्याची तयारी केली होती. मात्र पोलिसांना याची कुणकुण लागताच त्यांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. खरं तर आमचं आज जे मल्हार नाट्यगृह आणि भाजी मंडईचे जे उद्घाटन होत आहे ते अर्धवट राहिलेल्या कामांचं उद्घाटन करायला लागले त्याला आम्ही पूर्ण भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते पदाधिकारी सगळे विरोध करत आहोत. कारण काय तर त्यांना संविधानाप्रमाणे शासकीय इमारतीचं उद्घाटन करताना सरकारी लोक लागतात आणि पजेशन जे पण इमारत जे कम्प्लिशन झालेलं आहे त्याचं लेटर लागतं. ते नसताना सुद्धा उद्घाटनाचा अट्टहास का धरलाय का तर विधानसभा समोर आलेल्या बघून ते आता 8 तासांचा उद्घाटनाचा चाललाय. यांना वाटत नाहीये का हे आमदार होणार आहेत म्हणून. जर आमदार होणार आहे असं वाटत असेल तर तुम्ही असं उद्घाटन थांबवायला पाहिजे होतं. जर वाटतंय आमदार होणार नाही म्हणून तुम्ही आधी उद्घाटन करून घेताय. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आम्ही काळे झेंडे दाखवणार आहोत. पण आम्हाला नाट्यगृहाचं उद्घाटन त्याचबरोबर जेजुरीमध्ये बांधण्यात येणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामाचा शुभारंभ आज राष्ट्रवादी काँग्रेस सरकारचे पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते जेजुरीमध्ये होतं. आणि त्याच पार्श्वभूमीवर जेजुरी येथील जे भाजप कार्यकर्ते आहेत हे भाजप कार्यकर्ते शरद पवार यांना काळे झेंडे दाखवण्याच्या तयारी होते. मात्र या कार्यकर्त्यांना जेजुरी पोलिसांनी ताब्यात घेतलेले, त्यांना ताब्यात घेऊन आता त्यांना
जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये रेड झालेलं आहे. जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने ताकद घेतलेले कार्यकर्ते हे आता जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले असले तरी भाजपच्या वतीनं शरद पवार यांना आम्ही काळे झेंडे दाखवणार आहोत असं ठामपणे म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे गनिमी काव्याने शरद पवार यांना काळे झेंडे दाखवण्यात येत आहेत का याकडे देखील पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. सातारच्या कोरेगाव तालुक्यातील कोलवडीत एका बेधुंद कार चालकानं 5वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीला जोरदार धडक दिल्यानं तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विरुद्ध दिशेने वेगात गाडी चालवताना हा अपघात झाला असून या घटनेनंतर पळून जात असताना संबंधित वाहनाने दुचाकीस्वारांना धडक दिल्याने त्यात दोघे गंभीर जखमी झालेत. ड्रंक अँड ड्राईव्हचं हे प्रकरण असून पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्यानं घेतलं नसल्याचा आरोप मृत मुलीच्या नातेवाईकांनी केलाय. या ठिकाणी काल झालेला हिट अँड रनचा जो प्रकार होता त्या प्रकारातून कार बॉडी इथं आणली आहे आणि तिचं पी एम करताना रात्री पी एम झालं या गाडीचं बॉडीचं आणि आजता काय आता पुन्हा बॉडी ताब्यात देऊन ती बॉडी परत गाडीत घालून आता फक्त कोरेगाव पोलीस स्टेशनचा फोन आला म्हणून शॅम्पल करायला बॉडी परत आतमध्ये घालतायत. एकतर पोलीस स्टेशननी कुठल्याही पद्धतीची दखल घेतली नाही, अद्याप आरोपी फरार आहे. आरोपी आम्हाला असं कळतं की मेल करून कंप्लेंट देतो आणि तो सांगतो की मला महाराजा भीतीमुळे मी निघून गेलो, ह्याला पोलीस स्टेशनला जाता येत नव्हतं, तिथं थांबता येत नव्हतं. अशा सगळा प्रकार प्रशासनाचा चालू आहे. पोलीस स्टेशन असू द्या ना ते इथं सिव्हिल हॉस्पिटल असू द्या, रात्रीपासून बॉडी येत असताना सुद्धा त्यांच्याकडून साधं पी एम आणि सॅम्पल घेण्याचं काम होत नाही आणि पोलीस स्टेशन आत्ता सांगतं बॉडी ताब्यात घेतल्यानंतर यांची सॅम्पल घ्या म्हणून. या बाबतीमध्ये अखंड कोलवडीकर ग्रामस्थ हे प्रचंड संतप्त आहेत. आम्ही सातारा पोलीस स्टेशनला इथून बॉडी घेऊन जाणार आहे, जिथं पोलीस कंप्लेंट केली त्या ठिकाणी बॉडी ठेवणार आहे. तिथून जर दखल नाही घेतली, आरोपीला अटक जर नाही झाली तर आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही, तिथून त्याचं धन होणार नाही, पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन आमचं होणार आहे. नक्की काय प्रकार झाला आहे? हा प्रकार पळशीच्या बाजूनी येणारी स्विफ्ट कार हे बेदरकार पद्धतीने चालवून 100% तो पिरियड असं रॉंग साईडला जाऊन मुलगी जी साईड पट्टीने चालली होती त्या मुलीला उडवलं. ती मुलगी 20 फूट 7.5 वाजता काल झालेलं आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा येथे काँग्रेसच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात हजारोंच्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. या मेळाव्याला मध्य प्रदेश छत्तीसगड येथील महिला आमदारांनी सुद्धा हजेरी लावत महिलांना लाडकी बहीण योजनेच्या आमिषाला बळी न पडता काँग्रेसची साथ देण्याचं आवाहन केलंय. महिलांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारीचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक आमदार सहसराम कोराटे यांना मदत करण्याचं आवाहन यावेळी महिलांना करण्यात आलंय. मैंने तो इतना सब कुछ मंच से बताया, आप लोग तो सब थे मौजूद यहाँ पर. बस यही है कि महाराष्ट्र में जो सरकार बने उसमें महिलाओं की पूर्ण भागीदारी हो और उनके वोटों से कांग्रेस की सरकार बने, यही आह्वान करने के लिए आयोजन किया था. हमारे आमदार आदरणीय सहसराम कोरोटे जी हमारे साथ, इन्होंने जो कार्यक्रम यहाँ पर आयोजित करवाया, मुझे यहाँ पर निमंत्रण किया. चूँकि हमारा भाई बहन का रिश्ता और मेरी विधानसभा यहाँ से लगी हुई है तो कहीं ना कहीं विकास कार्यों का भी सीधा असर रहता है, तो हमारे रोटी बेटी का संबंध तो है ही, साथ में एक पॉलिटिकल संबंध भी हमारा है और उसी रिश्ते से मैं आज उनके इस कार्यक्रम में उपस्थित हुई थी. आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणाऱ्या मध्य प्रदेश यांचे स्वागत. सौ वंदनाताई काळे करतील. नमन करती हूँ भगवान देवता मुंडा को और नमन करती हूँ आज इस महिला मेला प्रमुखता से हमारे जिले विशेष प्रमुख अतिथि हमारी. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहुयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी. गोंदियात माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये घर वापसी केल्याने आता अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांची भाजप उमेदवारी जवळपास निश्चित झाली. निलंबन रद्द झाल्यानंतर विनोद अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची चाबी संघटना भाजपसाठी काम करेल अशी घोषणाही केली आहे. भारतीय जनता पार्टी से हमारा जो निलंबन किया गया था, हमारे साथ में अभी हमारे सभी कार्यकर्ताओं का जो निलंबन किया गया था, उन सभी का निलंबन वापस लेने का पत्र भी जारी किया. उन्होंने मुझसे फोन पे बात भी की. माननीय हमारे सबके नेता महाराष्ट्र के भारतीय जनता पार्टी के सम्माननीय देवेंद्र जी फडणवीस साहेब, माननीय नितिन जी गडकरी साहेब, इन सभी ने मुझसे बात की, मुझसे चर्चा की और आज मैं आप सबको बता रहा हूँ कि मैं कोई भी नए पक्ष प्रवेश नहीं कर रहा हूँ, ना ही मेरी घर वापसी हो रही है. अमरावतीच्या बडनेऱ्यात डेंग्यू मुक्तीसाठी जनजागृती अभियान सुरू केलं असून वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आशा वर्कर यांच्या मार्फत डेंग्यू बाबत लोकांना माहिती, साफसफाई, फवारणी, स्वच्छता आदी कामे करण्यात येत असून ताप आणि इतर लक्षणे जाणवल्यास तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी विशाल काळे यांनी केलंय. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल सपत्निक विदर्भाचे कुलदैवत असलेल्या अमरावती येथील अंबादेवीचे दर्शन घेतले. यावेळी अंजली पाटील यांनी अंबादेवीची मनोभावे पूजा करून ओटी भरली. राज्यात महायुतीचे सरकार येऊ दे असे साकडे अंबादेवीच्या चरणी घातल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने मातोश्री दुर्गोत्सव मंडळ यांच्या वतीने गेल्या 24 वर्षापासून मंडळाच्या वतीने वेगवेगळ्या देखावा सादर करून त्या मंदिराची कलाकृती जिवंत अस्तित्वात आणून भक्तांना प्रत्यक्ष जणू त्या ठिकाणी असल्याचा आभास होतो असा देखावा मंडळांनी निर्माण केला जातो. यावर्षी मंडळाने दक्षिणेश्वर महाकाली मंदिर कोलकाता या मंदिराची प्रतिकृती मंडळाने उभारली असून भक्तांना जणू कोलकात्यात असल्याचा भास जाणवत असल्याचं चित्र दिसत आहे. आमचं मातोश्री दुर्गोत्सव मंडळ हे 2001 मध्ये अमोलभाऊ निस्ताने यांनी सुरू केलं होतं. छोटस रोपट होतं, आज त्या रोपट्याचं वृक्षा रूपांतर आम्ही केलेलं आहे. आमच्या मंडळाचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी मोहनभाऊ शिरसागर झाले, बाल्याभाऊ डहाके झाले, प्रशांतभाऊ काळे झाले, असे बरेचसे कार्यकर्ते मिळून आम्ही हे मंडळ सुरू करतो. नागरिकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद आमच्या या मंडळाला सतत लाभतो. या मंडळात आम्ही सर्व सामाजिक कार्यक्रम नेहमी राबवत असतो आणि आता हे कोलकात्याचं दाक्षिणात्य मंदिर आम्ही या ठिकाणी साकारलेलं आहे. मागच्या 4-5 वर्षाच्या आधी सलग 3 वर्ष आमच्या या मंडळाने प्रथम पारितोषिक सुद्धा घेतलेलं आहे. वेळ झाली या बातमीसह. बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अँकर.